आज आपण बनवणार आहोत व्हेज कोल्हापुरी, आणि तेही मस्त हॉटेलसारखं चमचमीत मसालेदार असं व्हेज कोल्हापुरी. घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. घरी बनवायलाही खूप सोपं आहे आणि एवढं चविष्ट बनतं ना की तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरून जाल. एवढं चविष्ट व्हेज कोल्हापुरी साध्या आणि घरगुती साहित्यामध्ये घरीच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. एकदम चविष्ट असं हे व्हेज कोल्हापुरी आहे. तर त्यासाठी इथे मी कढई घेतली आणि त्यामध्ये घेतो आहे आपण 2 चमचे तेल. त्यानंतर इथे काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी चे तुकडा, स्टारफूल आणि थोडंसं जिरं घेतलं. आता हे खडे मसाले आपण थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया जिथे तर स्पायसेस छान येणार आहे ग्रेव्हीमध्ये. तर ह्या अगदी स्टेप बाय स्टेप मी जसं सांगते ना तसं करून बघा, खूपच छान व्हेज कोल्हापुरी होणार आहे. त्यानंतर 2 कांदे मी असे लांबट कापून घेतलेले आहेत. मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत आणि असे लांबट असे रफली कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आता कांदा आपल्याला एकदम जास्त लालसर करायचा नाही, असा थोडासा ट्रान्सपरंट झाला. यामध्ये आपण घालणार आहोत आलं आणि लसूण. तर इथे 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कापून घेतला आणि साधारण 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तेही आपण कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं बघा, आता गुलाबीसर कांदा झाला आहे तर यावेळेस आपण यामध्ये घालणार आहोत सुकं खोबरं. तर इथे साधारण 2 छोटे चमचे मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर हे आपण थोडंसं हलकंसं कांद्याबरोबर परतून घेणार आहोत. जास्त आपल्याला लालसर करायचं नाही आहे मसाला. तर थोडंसं हलकंसं परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत काजू आणि 1 चमचा मेलन सीड्स. खरबुजाच्या बिया येतात ना मार्केटमध्ये, तुम्हाला इझिली मिळेल. आता तुम्हाला हे बिया नसेल घालायचे तर नुसतं फक्त काजूही घातल्या तरी चालेल. त्यामुळे ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येणार आणि असं क्रीमी असं टेक्स्चर येणार आहे, त्यामुळे काजू नक्की घाला. आता यामध्ये घालूया 2 टोमॅटो. चांगले लालसर असे टोमॅटो, पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि रफली कापून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता टोमॅटोही आपल्याला थोडासा नरम होईपर्यंत, सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लो टू मिडियमवरतीच आपल्याला ठेवून हे परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या ग्रेव्हीमध्ये छान उतरणार आहे. त्यामुळे गॅस लक्षात ठेवा, एकदम लो टू मिडियमवरतीच ठेवायची. आता टोमॅटोही बघा आपला मस्त सॉफ्ट झालेला आहे, एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आता गॅस करूया बंद आणि याला थंड करून आपण मिक्सर जारमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम जेवढं बारीक होईल तेवढं. आता सेम कढईमध्ये आपण भाज्या परतून घेणार आहोत. तर इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे, थोडा मोठ्या आकाराचाच बटाटा घेतला आहे. बटाटा थोडासा बघा असा लालसर झाला की यामध्ये आपण घालणार आहोत गाजर, कारण बटाट्याला थोडं शिजायला टाईम लागतो म्हणून आपण आधी बटाटा घातला. आता गाजरही आपण बटाट्याबरोबर थोडंसं हलकासं परतून घ्यायचं आहे. आता स्टेप बाय स्टेप यामध्ये भाज्या घालत जायचं आहे. आता बीन्स घालूया, साधारण 1/2 कप छोटासा मी बीन्स घेतलेला आहे. आता बीन्सही आपण मस्त व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एकदम गॅस लोवरतीच ठेवायचा आहे. आता यामध्ये घालूया मटार. आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त प्रमाणही करू शकता आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घालू शकता तुम्ही, यामध्ये कुठलंही बंधन नसतं. तर 1 हिरवी ढोबळी मिरची, सिमला मिरची अशा चौकोनी तुकड्यामध्ये मी कापून घातलेली आहे. सिमला मिरची जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे मी ह्याला शेवटी घालती आहे. थोडेसे मटार वगैरे वर परतून घेतल्यानंतर सिमला मिरची घालायची. आता आपण सिमला मिरचीही घात थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 कांदा. 1 मीडियम साईजचा कांदा असा मी खोलून घेतलेला आहे, त्यामुळे ना छान टेस्ट येते ग्रेव्हीला. तर नक्की घालून बघा. आता कांदाही आपण व्यवस्थित थोडासा हलकासाच फक्त परतून घेणार आहोत, जास्त वेळ लागत नाही कांदा परतायला. तर आता बघा भाज्याही आपल्या मस्त अशा परतल्या गेलेल्या आहेत, थोड्या सॉफ्टही झालेल्या आहेत. अशा परतून घेतल्यामुळे भाज्या आपल्या व्हेज कोल्हापुरीला छान टेस्ट येणार आहे. आता तुम्हाला अशा भाज्या नसतील परतायच्या तर मग तुम्ही उकडून घातला तरी चालेल, पण या पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून एकदा भाजी बनवून बघा, खूप छान होणार आहे. आता सेम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्येही आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती ती घालायची आहे. तर सर्व ग्रेव्ही मी इथे घालून घेते आणि आपल्याला ह्या थोडं तेल जरा जास्त प्रमाण लागतं, पण तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आपल्याला ही ग्रेव्ही. आणि गॅस एकदम लोवरतीच ठेवायचा आता ग्रेव्ही परतताना, कारण तर ग्रेव्ही ना खाली चिटकू शकते. आपण यामध्ये काजू घातलेले आहेत, मेलन सीड्स घातलेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक गॅस एकदम लोवरती ठेवूनच आपल्याला हे ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे. आधी इथे आपल्याला घाई अजिबात करायची नाही, लक्षात ठेवा.
अगदी व्यवस्थित थोडा वेळ घालून आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची. आता यामध्ये घातले 1/2 चमचा हळद आणि 1 चमचाभरून लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा इथे मी धने पावडर घालते, सोबतच 1/2 चमचा जिरं पावडर घालायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला वापरलेला आहे. तर किचन किंग मसाला नक्की वापरून बघा, खूप छान टेस्ट येणार आहे ग्रेव्हीला. आता ही ग्रेव्ही व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती. साईडने व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत भाज्या ज्या परतून घेतल्या होत्या त्या, आणि त्याही आपण व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आधी पाणी घालायचं नाही आपल्याला, भाज्या थोड्या व्यवस्थित ग्रेव्हीबरोबर छान अशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे ग्रेव्हीचा पूर्ण फ्लेवर जो आहे भाज्यांमध्ये उतरतो. तर भाज्या परतल्यावर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. तर मिक्सर जारमध्ये मी पाणी घेऊन घातलेलं आहे, थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान तरी येते, छान कलरही येतो. तर अगदी एकदम मस्त अशी झणझणीत भाजी होण्यासाठी जास्त पातळी करायची नाही, कारण आपण यामध्ये आधीच हे परतून घेतलेल्या आहेत भाज्या, त्यामुळे थोड्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, आणि मीठ घालून आपण थोडा वेळ ह्याला वाफ देऊन घेणार आहोत. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला कवर करून आपण साधारण 5 मिनटं वाफवून घेणार आहोत. जास्त आधी वाफवायची गरज नाही, 5 मिनटं वाफ देऊन घेऊ. तर साधारण 5 मिनटं झालेली आहेत बघा, मस्त असे आपले ग्रेव्ही शिजलेली आहे, भाज्याही व्यवस्थित शिजलेल्या दिसत आहेत, कारण आधी परतून घेतल्यामुळे अर्धा तर भाज्या शिजलेल्याच होता. आता अलगद आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पनीर. तर इथे मी साधारण 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. पनीरमुळेही आपल्या व्हेज कोल्हापुरीला एकदम जबरदस्त टेस्ट येते, त्यामुळे नक्की या पद्धतीने करून बघा. आणि जसं मी स्टेप बाय स्टेप सांगते तसं करत जा, ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्याही वापरून तुम्ही जर भाजी बनवणार तर खूप छान होणार आहे भाजी तुमची. आता शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत गरम मसाला. गरम मसाला लक्षात ठेवा, सर्वात शेवटीच घालायचं आहे, कारण त्यामुळे मग ना तो गरम मसाल्याचा फ्लेवर भाजीमध्ये व्यवस्थित उतरतो, आधी घालायचा नाही. आता यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि व्यवस्थित परत मिक्स करून आपण आत्ताच पनीर घातलं आहे, त्यामुळे थोडंसं वाफ देऊन घेणार आहोत एकदम लो फ्लेमवरती. परत 5 मिनटं आपण वाफ देऊन घेऊ, म्हणजे आपल्या भाज्याही व्यवस्थित शिजतील आणि पनीरही चांगलं शिजलं जाईल. तर बघा आपली भाजी आहे रेडी, खूपच छान दिसते व्यवस्थित, आपलं अगदी पातळही नाही घट्टही नाही, मीडियम अशी आपली ही भाजी झालेली ग्रेव्हीवाली. व्हेज कोल्हापुरी आपली तयार झाली आहे खाण्यासाठी, मस्त गरमागरम पोळीबरोबर पुरीबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर रेसिपी आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि अशाच रेसिपी कुठल्या पाहायला आवडतील तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. तर बनवा मस्त असं व्हेज कोल्हापुरी आपण आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा.